पुढे आता आणखी एक मोठी बातमी आहे. माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन असं खुलं आव्हान शशिकांत शिंदे यांनी दिलंय. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामादरम्यान 4000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर केलेला होता. यावर माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केले जात आहे आणि कपट कारस्थान करून माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न आहे असं शशिकांत शिंदे म्हणालेत. ए असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊन न्यायालयाच्या मैदानात जाऊ. आजही माझं म्हणणं आहे जर 4000 कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल. निवडणूक होईपर्यंत थांबूया ना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर कारण मला फासा चढवायचा असेल तर फासा चढवण्यासाठी तुम्ही षडयंत्र करा.